अमरावतीच्या जुना धामणगाव इथं सरपंच आणि सदस्यांनी उपोषण सुरू केलंय. पाईपलाईन फुटल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची दुरावस्था निर्माण झाल्यानं जोपर्यंत पाईपलाईन दुरुस्त करून देण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य विशाल कोळी यांनी दिलाय. रुंदीकरण अमरावती ते धामणगाव रस्त्याचं जे रोड रुंदीकरण सुरू आहे त्याच्यात जी विरूळवरून होणारा पाणी पुरवठा होता धामणगाव जुना धामणगावकरिता ग्रामपंचायत लेवलवर तो त्या पाईपलाईनमध्ये पूर्णतः यांनी म्हणजे नादुरुस्त झाली आहे, तोडफोड झाली आहे. त्याची आपण यांना दुरुस्ती करून मागितली होती प्रशासनाला, तर त्यांनी करून द्यायचं कबूल केलं होतं, पण गेल्या 6 महिन्यापासून ती पूर्णतः तुटफूट झाली असून तिची पुनश्च दुरुस्ती झाली नाही. आम्ही वारंवार प्रशासनाला मागणी केली की बुवा दुरुस्ती करून द्या, हे करून द्या, पण त्यांनी आज पोहोचय करून दिलेली नाही. म्हणून शेवटचा उपाय म्हणून आजपासून उपोषणाची सुरुवात करत आहे, आणि हे उपोषण हे जोपर्यंत पाईपलाईन सुरू करून देत नाही तोपर्यंत असंच राहील.